जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पैसे परत मिळवून देत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना शेतकऱ्यांचे बोधचिन्ह असलेल्या बैलगाडीची प्रतिकृती भेट देत शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। अधीक्षक पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मानचिन्ह देत सत्कार केला। पोलीस अधीक्षकांनी मोठा दिलासा दिला आहे। व्यापाऱ्यांकडे अडकलेले लाखो रुपये शेतकऱ्यांना परत मिळवून दिले। एक वर्षाच्या कालावधीत शेकडो शेतकऱ्यांना दिलासा दिला। तालुका पोलीस ठाणे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विश्वचिंतन सोहळ्यात सचिन पाटील यांना शेतकऱ्यांचं मानचिन्ह असलेले बैलगाडी भेट देण्यात आली। अधीक्षक पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यापाऱ्यांकडून फसवले गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पहिले कर्तव्य केले। फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कायद्याने मुसक्या बांधल्या, त्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला। रोलेट, जुगार, गुटखा, अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवले। यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सरकारी अधिकारी ज्या वेळेला आता कार्यक्रम कुठे ठेवायचा असं ठरत होत, त्याला आधी विचार घरी ठेवलं तर गृहमंत्री मग वाईट टाकतील, ऑफिस मध्ये ठेवलं तर एवढं लांब आता कोण यायचं, म्हटलं एक अशी जागा ओळखू जी दोघांची आहे, म्हणजे काय तुमची पण आणि आमची पण। ही ज्यावेळी ही वास्तू आपण मानली होती, हा हॉल ज्यावेळी बांधला होता तो याच विचारातून मानला होता की हा तुमचा पण असेल आणि माझा असेल। हा तर शहरात तुम्हाला आम्हाला बसायला कुठेतरी हक्काची जागा असणं गरजेचं होतं, आता SP मधून म्हणून पण मी आपल्या इथून बसायचो, पण वार्तालापासाठी कुठेतरी जागेची गरज होती। कुठल्याही आमच्या पत्रकार बांधवांना किंवा शेतकऱ्या वाटलं की कुठे येऊन बसायचं आहे, थोडं काही तुम्हाला चार शब्द काही लिहायचे आहेत, लिखाण कुठं करायचं आहे तर जागा कुठे, आता हा हॉल आपण पत्रकार हॉल म्हणून त्यावेळेला मग स्थापन केला। पुष्कळदा लोक विचारतात अरे नाशिकमध्ये थांबून काय काय केलंस, काय कमवलं असा विचार, म्हटलं हा जो मित्र परिवार आहे हे आयुष्यभराची माझी। तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सारिका अहिरराव यांनी आभार मानले। सर्वांच्या शुभेच्छा सर्वांपर्यंत पोहोचवणं हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला तुम्ही पूर्णत्वाचं रूप दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचं आभार मानते। पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी सामाजिक संघटना शेतकरी संघटना पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।